कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख हे सधन शेतकरी आहेत, यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावचे. समृद्ध सक्षम समर्थ कृषी तज्ज्ञ ते आहेत. एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणार. एकरी 50 क्विंटल उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे ते मानकरी आहेत. मी याच्यानंतर मनीषजी डागासरांना विनंती करेन की त्यांनी अमृतरावांना शेतकऱ्यांच्या वतीने जे काही प्रश्न असतील ते विचारा. ओव्हर टू यू सर. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार. आपला खूप खूप आभार. आपण आपला अमूल्य वेळ देऊन शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करता आहात आणि आपण जे जे प्रयोग शेतावर केले त्याचं सचोट त्याचं निरीक्षण केलं आहे त्याचं तुम्ही अमृतरस आमच्या शेतकऱ्यांना देत आहात. त्यांना तुम्हाला जे 5-10 वर्ष लागली ते त्यांना 1 वर्षामध्ये कसं व्हावं हे आपलं उद्देश असतं. आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्न मध्ये जे शेती चालली आहे त्याच्यामध्ये आपलं अमूल्य योगदान आहे. तर कॉपचा बाबत थोडे प्रश्न आले होते अमृतरावजी तुमच्यासाठी, ते कॉमन असतील पण शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचे आहे. जिस कॉटन सबसे ज्यादा डिमांड है वो वेरायटी कौन सी है, म्हणजे कापसामध्ये काही बियाण्यामध्ये काही जादू आहे की शेतीमध्ये जादू आहे, कापसाची जात कोणती आहे. ते त्यांनी आपला शेत बघितला आणि लगेच एक एक प्रश्न आला, ये कौन सी जात का कपास है जो आपने उगाया है. आपण तर 7 वाण टाकले होते वेगळे वेगळे, तर सर्व वाण सारखेच दिसत होते, ते काय जादू आहे. आणि खत आणि पाणी व्यवस्था त्याच्या बाबत माहिती सांगा, म्हणजे वाणाचं महत्व आणि खत आणि पाणी. मधेश भाऊ, सर्वात जर महत्वाचं असं शेतकऱ्यासाठी बियाणं नाही, नियोजन महत्वाचं आहे सर्वात, की आपण काय करायला पाहिजे, आपण पिकासोबत कसं बोलायला पाहिजे, पिकाला काय लागते महत्वाचं त्याला आपल्याला समजायला पाहिजे. जसं की जसं आपलं आपलं पाणी आहे, नंतर वातावरण आहे, तिसरी गोष्ट खताचं नियोजन आहे, फवारणीचं नियोजन आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. ते कपाशी आपल्याला सांगणार की मला सगळ्या हे गोष्ट लागते, फलातनी गोष्ट लागते, परंतु आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून तिच्या संग दोस्ताना करणं महत्वाचं आहे. परंतु काही शेतकरी एक नाही, आता आमच्या ज्या शेतात शेतकरी ते त्याचं म्हणणं पडते की आमचं फवारणी चुकली, कोणी म्हणते खत टाकायचं चुकलं, कोणी म्हणते आमचं पाळी द्यायचं चुकलं. आम्ही म्हणतो त्याला की तुमची आमची कोठच बरोबर नाही, जे काय तुम्ही जे बियाणं काही दुकानचं घेता, त्याच दुकानचं बियाणं, त्याच कंपनीचं बियाणं आम्ही पण घेतो, त्याच तुमची आमची बरोबरी आहे. बाकीच्या 99% जे गोष्टी आहेत सर्व तुमच्या सर्व 99%च्या 99 गोष्टी सर्व चुकीच्याच आहेत आणि कोणत्या चुकीच्या आहेत. आणि म्हणून आपलं एकच समजा एक पॅटर्न आहे, अमृत पॅटर्न, की याच मध्ये एक तर आपल्याला खत कसं द्यायचं आम्ही समजण्यासारखं आम्ही समजावून सांगतो शेतकऱ्यांना, नंतर फवारणी कशी करायची, पाणी द्यायचं कसं ओळखायचं, बोंडाळी कशी ओळखायची, बोंडसर कशी ओळखायची, रोग कशी ओळखायचे, त्याचं डिस्टन्सच्या हिशोबानं खतं कशी द्यायची, ते सुरुवातीपासून आज तुमच्या मध्ये या कार्यक्रमातून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगत आहोत आजपर्यंत. आणि म्हणून बियाणं महत्वाचं नाही, आपल्याला महत्वाचं आहे ते नियोजन महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण त्याला नियोजन आपण या तुमच्या कार्यक्रमातून त्यांना आपण शिकू सांगू. परंतु काही काही शेतकऱ्याचं व्हेरायट्या पण लावत येतात. आता एक व्हेरायट्या, या व्हेरायट्या म्हणजे 3 व्हेरायट्या आता, एक शॉर्ट ड्युरेशनची, एक लॉंग ड्युरेशनची आणि एक अर्ली व्हेरायटी असते. परंतु ज्यावेळेस शेतकरी जातात आणि त्या दुकानात हे तिन्ही व्हेरायटी आणतात आणि मग नंतर एका सोयीनं हे 3 व्हेरायट्या लावल्यानंतर त्याचे जे नियोजन आहे एक सारखंच करतात, खत दिलं तर 3 व्हेरायट्या सारखं, फवारणी केली की 3 व्हेरायट्या सारखं, असं चालत नाही भाऊ. कारण कसं आहे की जे अर्ली व्हरायटी आहे तिला बोंड कैऱ्या लवकर लागायला जातील आणि त्याच्यामुळं काय होईल की त्याचं नियोजन त्याला खत जास्त लागणार आहे आता. आणि नंतर त्याचं आपण ते डिस्टन्स सांगतो, त्याचं डिस्टन्स जवळजवळ येणार, त्याला खत जास्त लागणार. आणि ज्या व्हरायट्या लॉंग ड्युरेशन असतात त्याला अर्ली व्हरायट्या सारखं जर खत दिलं तर ते खूपच उभ्याचा खूपच वाढ केला, माल पण त्याला कमी लागणार आणि खर्च पण वाढणार, फवारणीचा खर्च वाढणार,
बाकी सर्वच गोष्टीचा खर्च वाढणार आणि उत्पन्न कमी होणार. म्हणून सर्वात जर मोठं जर महत्वाचं असेल तर नियोजन आहे. आणि ते आम्ही नियोजन जर आपण आपल्या कार्यक्रमात नेहमी राहिले आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपल्याला टप्प्याटप्प्यानं जर सांगत जर ऐकत राहिली तर त्याला 100% समजू शकते आपण. बरोबर आहे. कापसाला पाणी किती पाहिजे असं पुस्तक मध्ये जर कापूसचं मॅन्युअल वाचलं तर खूप पाणी पाहिजे, कापूस पाणी खूप सोसतो आणि तसं आहे, पण खूप जास्त पाणी पाहिजे का कापसाच्या शेतीमध्ये अमृतरावजी चांगली शेती करायची असेल तर? आपण पाहत होतो की जे सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस काय होतं की वलिताचं प्रमाण फार कमी होतं आणि नवीन नवीन वलित करायला लागले ज्यावेळेस शेतकरी त्यावेळेस त्यांचं पाणी जास्त जरी दिलं असतं तरी उत्पन्न खूप निघायचं. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आता काय झालं की आपण जास्त ओलीत असल्यामुळं ऊन पण तेवढा उन्हाळ्यात तापत नाही आणि शेतकरी पहिलं पीक लवकर काढत नाही तर अशा बऱ्याचशा चुका आता. आणि त्याच्याची आपण जे नांगरणी जे सुरुवातीला लवकर करायची आहे ते पण नांगरणी बरोबर करत नसल्यामुळं काय झालं की जसं जास्त पाणी वाहिलं त्याचं बुरशीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आज कापसाला जर पाहतो आपण पाणी म्हणलं तर फारच कमी लागते. काय काय शेतकरी ड्रीपनं पाणी देतात त्याचं म्हणणं पडते की पाणी खूप कमी लागते ड्रीपमुळं, पण त्यांचं पाणी ज्या बुडाला देत असल्यामुळे तेवढं पण पाणी जास्त होते. म्हणून 1 फुटाचा कापूस झाला तर 1 फूट ड्रीप ठेवा लागते दूर झाडापासून, नंतर 2 फुटाचा कापूस झाला तर झाडापासून 2 फूट दूर ठेवा लागते आणि शेवटीला ड्रीपचं पाणी फार मदातच लागते. कापसाला फक्त पाणी पाहिजे पट पाणी जर देतो जर म्हणलं तर 1 फटा आड करून पाणी द्यायला पाहिजे. या फटाला पाणी द्यायला आपल्याला 5 ते 7 फटा सोडायचा परत 5 द्यायचं. दुसऱ्या वेळेस जर वरचं पाणी द्यायला नाही पडलं तर दुसऱ्याला आपल्याला पाणी जर द्यायचं असेल तर त्या ज्या वेळेस 5 फटाला पाणी दिलं त्या फट्यांना देता 7 फट्यान द्यायचं. त्याच्यात 7 फट्यान द्यायचं म्हणजे एकतर कापूस कसं राहील की वापसा कंडिशनवर वाढत असते आणि त्याच्यात बुरशी पण येणार नाही वापसा झाल्यामुळं आणि कमी पाण्यात जास्त क्षेत्र पण ओलीत होणार आपल्याला. आणि या पद्धतीनं आपण जर पाण्याचं जर नियोजन केलं आणि कमी दिलं पाणी तर आज पाहतो की आपण बरेचसे शेतकरी जसं जसं जास्त पाणी द्यायले त्याचा त्याचा बोंड सडीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात द्यायला. याचा अर्थ की बुरशीचं प्रमाण खूप वाढलं जमिनीमध्ये. आणि आतापर्यंत आम्ही बरेच आता कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न या संयुक्तानं आपण दोघांना बरेचशा गोष्टी 2-3 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटशी बांधल्या. आपण कृषी अधिकारी असे असो की तज्ञ असे असो की आम्हाला या बोंडसळीबद्दल तुम्ही काही म्हणा पण या बोंडसळ जे आहे समजा तुम्ही बोंडाळी म्हणा काही म्हणा पण याला आम्हाला औषध असं पाहिजे. आम्हाला आतापर्यंत याच्यात औषध घेतलं पाहिजे याच्यामुळं फार मोठं हे फार मोठं संकट आहे. आणि याच्यात कंपन्या असो दुकानदार असो सर्व व्यापारी कापूसाचे असो दलाल असो सर्व गोष्टींना सर्व लोकांना एकत्रित येऊन हे आपल्याला आम्हाला आपल्या दोघांना या गोष्टीचं सहकार्य करायला पाहिजे आणि याच्यावर उपाययोजना काढायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की पाण्याचं नियोजन तुम्ही कसं करता, खताचं नियोजन किती महत्वाचं आहे आणि तुम्ही तुमच्या पिकाला किती ओढतात, कोणते वाण तुम्ही लावले आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे, लॉंग ड्युरेशन आहे, अली व्हरायटी आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे सगळे नियोजन केले पाहिजे. अमृतरावांचे सक्सेस मंत्र आहे तेच आहे की तुम्हाला जर सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः मातीला जमिनीला वाण आणि कुदरत जे तुमचे आहे ते तसे मिश्रण तुम्हाला एकदम आपुलकी सारखा तुमचा असलं पाहिजे की तुम्हाला जाणीव असली पाहिजे तरच हे यश तुम्हाला मिळणार आहे. अमृतरावजी आपण हायेस्ट उत्पन्न किती घेतलेलं आहे कापसामध्ये? कापूस जे आहे ते 12 जवळपास 11 महिने कापूस चालतो आणि कुठेही तांबड पान पडत नाही आणि पिवळं पान पडत नाही आणि एकही पान त्या पानाचं गळत नाही सारखा हिरव्याला हिरवा 11 महिने राहते. आपण मायक्रो सांगितले म्हणजे बाकीचे जे डानिक वगैरे अजिबात देत नाव. आम्ही जर शेतकऱ्याला कमी खर्चात जर उत्पन्न होत असेल तर आपल्या या पॅटर्नमुळे होते. आपण सर्व त्यांना सांगतो की खत कसं द्यायचं पॉर्न या सगळ्या गोष्टीला आपण एक त्यांना शिकवल्या जाते आपल्या पद्धतीत. आणि 35 क्विंटल पासून 42 क्विंटल आणि 1 वर्ष पण 51 क्विंटल पर्यंत उत्पन्न केलं. आता कसं आहे की मी ज्या वेळेस उत्पन्न काढतो हे मी माझ्या खोटं पण बोलू शकते, परंतु आज 7 ते 8 राज्यांमध्ये आपल्या पद्धतीने कापूस होत आहे आणि बरेचशा जागी 30, 35, 40, 45, 50 पर्यंत पण ते उत्पन्न घेत आहे. आणि येणाऱ्या काळात या पद्धतीचा विक्रम होणार आहे. आता याच्यावर बोलतो म्हणलं तर 2-3 दिवसही लागतील संपणार नाही एवढा आपण बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास पण केलेला आहे. आणि म्हणून त्यांना पहिलेपासून ते सुरुवात ते शेवटपर्यंत कसं करायचं असे बरेचसे आपण प्रयोग केले आहेत.
आणि माझं म्हणणं आहे की या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी जुटलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा पाहिजे. आणि आम्ही जे सांगतो 100 गुणाचा पेपर आहे, परंतु याच्यात शेतकरी किती सोडते याच्यावर पण अवलंबून आहे. आणि आता ज्यावेळेस मी पाहिलं की एमपीओ जे काही डायरेक्टर होते की 8 क्विंटल 10 क्विंटल कापसाचं उत्पन्न होते, म्हणून 8 10 क्विंटल जर कापसाचं उत्पन्न झालं तर आपल्याला शेती परवडणार नाही. आणि म्हणून आज मनेश भाऊच्या माध्यमातून आज एवढे मोठे एमपीओ आपल्याला जुटलेले आहेत, एवढा शेतकरी आहात, फार्मर प्रोड्युसर कंपनी एवढ्या आता, तर एखाद्या तरी आम्हाला दोघाला एखाद्या प्रोड्युसर कंपनीमध्ये आम्हाला 100 एकर शेती द्या, आम्ही त्याच्यावर प्रयोग करू. आणि त्या हिशोबाने मग काय होईल की आता त्याचं जर उत्पन्न वाढलं तर त्याच्याकडे बघून 1000 कंपन्या त्या पद्धतीनं कापूसाचं उत्पन्न घेतील ना. खरी गोष्ट आहे. आता आवाहन मित्राने दिलं आहे की आम्हाला हा फायदा स्वतःसाठी ठेवायचा नाही आहे, आम्ही स्वतःच्या जमीनमध्ये तर हे करतच आहोत, आम्ही तुमच्या जमिनीमध्ये पण हे करायला तयार आहोत. तर एफपीओनी आवाहनाचा स्वीकार करावा, 100 एकर जमीन जर आम्हाला दिली तर कॉटन गुरु अमृत पॅटर्न पद्धतीने शेती लागवड ते विपणन पर्यंत आम्ही तुमचा तुमच्यासाठी एक एक विशिष्ट मॉडेल आम्ही बनवू शकतो. हो, कॉटन गुरु पॅटर्न ने तेच आहे, ते एक विशिष्ट लागवड आहे अमृतराव जे ज्याच्यावर खूप प्रयोग केले आणि यश मिळवलं आहे, त्याचं खताचं नियोजन आहे आणि बेस्ट बियाणे कंपनी जोडतील आपल्या संगती, बेस्ट खतांची कंपनी जोडणार आहे. तर असं जर एक मॉडेल आपल्याला बनवायचं असेल तर तुम्ही हा व्यासपीठाचा तुम्ही उपयोग करू शकता. 100 एकर शेती जर आम्हाला दिली आणि त्याचा खर्च तुम्ही मांडा, पण हे खर्च वर्षभरामध्ये कसं काढून देणे ते तुम्ही कॉटन गुरु अमृतरावनच सोडू शकता. तर हे एक हे आमचे आव्हान आहे तुम्हाला की बघा कसं ते शक्य होत आहे. खूप सारे प्रश्न आले होते पण आज वेळ तितका आहे, आपल्याकडे खूप सारे स्पीकर होते आपल्याकडे आज, तर जे उत्कृष्ट प्रश्न म्हणजे जे मला एक क्युरिओसिटी वाला प्रश्न वाटतं अमृतरावजी, त्याला आपण आज पारितोषिक देणार आहोत की जिस कॉटन के सबसे ज्यादा डिमांड है प्लीज मुझे वो व्हरायटी बताइए, म्हणजे मला पैसे कमवायचे आहे, जे माल विकणार आहे ते कोणती व्हरायटीचा आहे ते मला तुम्ही सांगा. तुमची जे क्युरिओसिटी आहे मला आवडली. हा सांगा ना एक गोष्ट. समजा आतापर्यंत काय झालं की आता एवढ्या काय कंपन्या आल्या कापसाच्या सीडच्या 200 अधिक येऊन गेलेल्या आहेत, आणि कोणतीही कंपनीचा कापूस कोणती व्हरायटी 2-3 वर्षाच्या पुढे चालतच आहे. आणि म्हणून शेतकरी आधी तिला जिटकून नाही बसायचं, 3 वर्षाच्या पुढे ते व्हरायटी बदलून टाकायची, नवीन घ्यायची. बरोबर आहे. तर प्रश्न हे आहे की तुला व्हरायटीवर इंटरेस्ट आहे की मला त्याच्या आवक वर इंटरेस्ट आहे, पैसे कमवून देण्यासाठी शेतीला शेतीवर तुमचं लक्ष असला पाहिजे. चांगली कंपनीचं बियाणे घ्या, एका बियाण्यामध्ये तुम्ही वाण मिक्स करू नका, तुम्ही पीक करू शकता, चाक घ्या पण वाण एकच तुम्ही वापरा आणि चांगल्या कंपनीचं वाण वापरा, तर तो फायदा होणारच आहे.